नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीटच्या आन्सर की बाबत. पाहिलं असतं आपली एक्झाम 17 जुलैला या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे, पण अद्यापही या ठिकाणी NTA ची आन्सर की, ऑफिशियल आन्सर की या ठिकाणी डिक्लेअर झालेली नाही आहे. तर बरेच विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी NTA ची ऑफिशियल आन्सर कीचा वेट करत आहेत. तर सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सांगू शकतो मी की आज आहे 23 ऑगस्ट. 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट याच्या दरम्यानमध्ये आपली ऑफिशियल आन्सर की जी आहे हे येण्याचे ह्यूज चान्सेस या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि आन्सर की सोबतच आपली या ठिकाणी OMR शीटसुद्धा आपली अवेलेबल होणार आहे, हे पण विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आन्सर की आणि OMR शीट आल्यानंतर की ज्याही विद्यार्थी या ठिकाणी प्रोसेसवरती काही किंवा आन्सर कीवरती काही आक्षेप घ्यायचा असेल तर आपण जेही या ठिकाणी फीस आहे हे फीस पेड करून आपण या ठिकाणी आन्सर कीवरती आक्षेप घेऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी काही आक्षेप नाही आहे असे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्टसाठी वेट करू शकतात. आणि आक्षेप सर्व विद्यार्थ्यांचे सॉल्व झाल्यानंतरच आपला जो नीटचा रिझल्ट आहे, नीट 2022 आणि 23 चा जो रिझल्ट आहे या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे. म्हणजे साधारणतः हे प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी 10 ते 12 दिवसापर्यंत आणखी तुम्हाला रिझल्टसाठी 100% वेट करावं लागणार आहे. कारण बरेच या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी आन्सर की आणि रिझल्टचा खूप दिवसापासून वेट करत आहे. आणि पाहिलं असतं या ठिकाणी बराच काळ निघून गेलेला पण आपल्याला जाणवेल. जे विद्यार्थी या ठिकाणी पेड काउन्सिलिंगसाठी आहेत या विद्यार्थ्याच्या ऑफिशियल ग्रुपवरती येऊन जातील. जे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम या यूट्यूब माध्यमातून फॉलो करत असतील या विद्यार्थ्यांना आपण याच प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी 100% इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत, ठीक आहे. या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर विद्यार्थी कमेंट्समध्ये या ठिकाणी विचारू शकतात. त्याही अनुषंगाने मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी सॉल्व करण्याचा मी 100% प्रयत्न करेलच.